साल सारे झाले इथे गोळा, कम धाम नको या चटावर डोळा। गडबड घोटाळा करत्या तशाळा, गावातल्या दोस्तीचा स्वॅगच निराळा। करत्यात खोड्यानं घालत्यात काड्या, अंगावर आल्यावर मारत्यात उड्या। काळीच सशाच भिडत्यात वाघाला, सांगत्यात शाबाशी खाऊन टोला। लगत नाही यांच्या कुणी नादी, अतून फटके वरून खादी। अशी ही यांची अजब दोस्ती, अशी गावरंग मस्ती, अशी गावरंग मस्ती, अशी गावरंग मस्ती। नमस्कार मित्रांनो, बदल हा निसर्गाचा नियम आहे। निसर्ग बदलतो, वातावरण बदलतं, माणसंही बदलतात, त्याप्रमाणे यूट्यूबचा क्रायटेरियाही दिवसेंदिवस बदलत चालला आहे। तर पहिल्यांदा अगोदर आम्ही गावरान मस्ती तुम्हाला 30 मिनिटाचा एक एपिसोड दाखवायचो, पण आता तुमचं मनोरंजन हे 30 मिनिटंच होणार आहे, पण यामध्ये छोट्या छोट्या 5 कथा असणार आहेत। म्हणजे थोडक्यात काय, तुमचं हे मनोरंजन आणखीन वाढणार आहे। तर मला असं वाटतं तुम्ही सर्वजण ह्या बदलाचा नक्कीच चांगल्या सकारात्मकरित्या विचार कराल। धन्यवाद। काय कुठं रे? काय डेपुटी काय करतात? काय नाही, हवा पालट करावं म्हणलं गावात जरा। हो ना, आपल्या गावात काय असं हवा पालट करावं? काय आबळे, काय ढग येत, काय वातावरण आहे, ओके मध्ये सगळं, पण पाऊसच पडत नाही। अरे त्यांचं झालं आता, ओके बंद करा आता, काम धंदे करा काहीतरी। इथं आम्ही सडिक मे खडीक, सोने वाडी मेच पडीक। पण मी काय म्हणतोय, एक काम करा ना, माझं आता आहेत मोकळी तर काम करू, पण दामाशिवाय काम करीत नाही। मला माहिती आहे तुम्ही काय घेतले शिवाय काही करीत नाही, मी बी तुम्हाला तसं ठेवणार नाही। 90-90 एक लॉलीपॉप खाऊ दोघा, चाटू चाटू। बरं खा, पण आधी काम तर करताना करू ना। काय आलं, रवी शिंदे ना आपलं फाट्यावरचं, त्याच्याकडे मोटर नीट करायला टाकली मी, पाण्याची मोटर 10 फुटची, तेवढी मोटर घ्या आणि बसवा, मला पाणी नाही सकाळपासून प्यायला। लगेच काय विषय नाही, आणि काय असेल ते तुमचं देऊन टाकी। नाही थोडा ऍडव्हान्स दिला असता, म्हणजे मोटर वाढायला ही एनर्जी तुमचं ना भाऊ। मला पाय काम करायच्या आधी तुम्ही पैसे हे करतात, ऍडव्हान्स फक्त ही सर ही सर पैसे नाही आणले मी। बरं मी सांगतो त्याला, घ्या थोडी थोडी घ्या आणि मानव सांगा त्याला। बरं पण तेवढं काम करा आज, तुम्ही रेग्युलर जातात का काय तिथं तुमचं, म्हणजे ओळख असेल ओळख। अरे जेवायला जातो माणूस, प्यायला जात नाही। मुंगी होती ते नाव राहिले फिटरचं, रवी आठ्यावर रवी माहित नाही कसा सदन का त्याच्या टपरी पुढे पाडायला जाऊ का। बाया काय झालं, ह्या मोटरीला का बरं आता ही चालू आहे ना, जीव बीव देते काय त्याच्यात, एवढ्या ओळ्याच्यात कोण जीव देत असतं का? अहो माझी मोटर खराब झाली, जळाली का काय काय माहिती, ती चालूच होईना नाही। खराब झाली? हा ना चालू होईना नाही, अहो जळाली ती। आवाज ते आवाजावर कळत ना, हॅलो लागला 2 मिनिट आवाजावर असत ते। हॅलो तस काय तुम्ही एखाद्या गर्लफ्रेंडला आवाज देताय? मी बघत होतो बदल। अरे मॉरल सपोर्टला आहे तेव्हा वाढ। अहो ते आणखी आहे तेवढे आणखी वाटू वाटू व्हायचं, त्याचं मी काय म्हणते तुम्हाला ऐका ना, ती घेऊन जा ना एवढे नीट करून आणा ना। थांब बाजूला, तुला नाही कळत काही, झालं काय करावं लागेल, ती तर इथं रिपेअर झाली असती तर मी तुम्हाला कशाला म्हणली असते, आता ती घेऊन जा ना एकदा तिला रिपेअर करायला, जळाली होती। तुला जास्त माहिती याच्यातलं काय करायचं, दाव वाढायचं वर मोटर दावेल बांधलेली असते आणि ती रिपेअरला घेऊन जायची। मग मला फुटबॉल खेळायला देत नाही, त्याच्यात खेळायच नसत ना। अरे काय भावलाट, मग फाट्यावर घेऊन जाऊ, मग फाट्यावर हा घेऊन जाते काढा ना आता वरती मोबाईल। ए दामे दिस उडून जाऊ दी, काय नाही घेणार काय व्हाय ना, तुम्ही दोघं येणार नाही का माझी मोटर काढून? मला असं वाटतंय सर्जीरावकडनंच काढून घ्या, नाही ऐकतात ते माझ। सर्जीरावला ते का काम ऐकतोय, सगळे काम तर आम्हीच करून देतो ना। मग काय काम करता तुम्ही, आम्ही आता जर सजराला जर फोन केला ना लगेच 2 मिनिटं तिथे हजर होते ना, माझं काम करून दे। काय वाटत का आम्ही दोघं कायम तुझ्या कामासाठी हजर असतो, एवढे झटत होतो आणि तुम कुशाल सजरावला सांगती? मग मी तुम्हाला एवढं प्रेमाने म्हटलंय मोटर घेऊन जा जळाली नीट करायला, तर तुम्ही लगेच नाही म्हटले, मग मला काय पर्याय होता? डेपुटीची मोटर आपल्याला आणायला जायचंय, आम्ही फाट्यावर चाललो डेपुटीची ती मोटर बसायला आणायला, तुझी पण घेऊन जातो, पण आता थोडी त्याला जळाली म्हणलो पैसे लागतील ना। पैसे
संध्याकाळी देते ना आल्यावर नक्की बघा आम्ही त्याला उधार ठेवतो मग सर तू बाजूला तुझं काम नाही काय ए माख्या तुझी उंची जाद आहे सगळं लोड माझ्या खांद्यावर येतोय मी काय करू आता तू पुढं होय बरं मी माग होतो आलो पुढं टिकली टिकली हा टिकली टिकली बांधू बांध 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 ए बाबा माझ पाय बांधली तू मग काढ ना माग चालू कर सुनंद बटन दाब का झाली 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 चालू चालू झाली झाली चालू अगं बाई चालू झाली मग खरंच किती चांगलं तुम्ही दोघं जण काय दीप्तीच फोन आला दीप्ती दीप्ती डेपुटी उचल दीप्तीचा फोन आहे हा डेपुटी का मोटर आणली का मोटर जाळली तुमची मोटर ती म्हणलं मोटर जाळली 2600 रुपये खर्च आहे 2600 2600 आम्ही इथं सुनंदाकडे चहा बनव घेतोय चहा पितोय कट काय म्हणले रे तिथली मोटर इतकं आलो सांगितलं तू म्हणलं तसं मोटर झाली का हा मग दादा ती जाऊ दे एवढं दमून आलो आम्ही मोटर खांदे आणली दोघांनी चहाचं बघ ना तेवढं हो दूधच नाही आहे सकाळी मला आणायचं होतं पण लक्षात नाही राहिलं त्याच्यामध्ये पाकिटात पैसे नाही मग राहूनच गेलं चहाला दूध नाही आता फाट्यावर जाऊ का आणायला परत दूध अहो माझ्या सकाळी पैसे नव्हते मीच आणला असता बरं जाऊन ते दूध राहून दे चहा राहून दे 2600 रुपये दे बरं काय रे काय करताय रे काय नाही ते आपलं ते कोविडचे दोन्ही डोस झाले का नाही ते चौकशी करायला बुस्टर आले ना बुस्टर सरकार दवाखान्यात लागले काय काम आलं तुम्ही चौकशी आपली माझ्या मोटरीचं काय केलं का रवी तर मला काय नाही झालं तिला झाली मोटर बघितली अशी राखत झाली ती नुसती अशी मग समजा रवीला फोन करतो रवी तर जाळ धुर सांगत झालं ते कामात असेल रवी झाली कशाला फोन तर लावू दे ना शाळेत आणायला गेला असेल अरे फोन लावू दे तोंड गप करा ना हॅलो अरे गप ना हॅलो अरवी अरे गव्हाने बोलतोय तुझ्याकडे नंबर सेव्ह नाही का मी काय म्हणतोय ते मोटरीचं काय झालं म्हणलं तू झाली होती है ना है ना किरकोळ होत का केले का नीट मग मोटर कुठे आता कोणी मकेनी नाही दामिनी ते तर नाही म्हणते अरे माझ्या समोरच नाही म्हणते विसरला असन त्यो नेली का बर बर ठीक आहे थांब तुला फोन लावतो एक मिनिट त्यो तो म्हणतो मोटरीचा फक्त वायरचा प्रॉब्लेम होता तू लगेच कालच मोटर झालेली आणि म्हणला माय घेऊन गेलेत बसायची म्हणून तुम्हाला त्याला विसरला असन त्यो झाली मोटर तुमची तुम्ही ह्या बरोबर काय करताय हे काय माझी मोटर जळाली होती याची पाण्याची मग ती बसवली आता नवीन यांनी घेऊन आणली सुद्धा पाठवली होती दुकानबाईची मोटर आहे बघू बाजूला होतो बाजूला वाटत ना प्रिन्स वाणी बाई मोटर तुम्ही वायरी सगळी नेली ना अरे हराम करो ही वायर माझीच आहे ना मोटर बी माझीच आहे नाही खरं सांग खरं सांग खरं सांग मोटर खरं सांग माझी मोटरी नाही कोणाची मोटर आहे कोणाची मोटर यांनी मला 2600 रुपये मागितले याच्यावरून मला बी 2600 मागितले मोटर कोणाची खरं सांगा तुम्ही मोटरचं कोणाची मला सांग मोटर बोरची आहे अरे सांग ना तू सांग तुमचीच आहे मग इथे कोण बसली माझ्या घरी कोण नाही बसली मोटर अहो तुमच्या घरी एवढं पाणी बिचारे पाणी नाही तुमच्या घरी बेसिन आहे ते शावर आहे रे तुम्ही मला सांगू नका ते मोटर हे करून द्यायची चला हो काका हो मामा हो ते मंदिरातली गदा कोणी नेली चोरी झाली वाटतंय आपली इथली सरपंच कुठे गेले गड्या सरपंचाला सांगावं लागल हो सरपंच अहो तुम्हाला माहितीये का काही काय आलं मंदिरातली हनुमानाची गदा कोणतरी चोरून नेली रात्री हनुमानाची गदा नाही बघितली चष्मा नंबर खरंच नाहीये एक काम कर चावडीत कोण कोण झोपायला असतं दाम्या सोन्या तिकडं झोपत येतो तिघांना जाऊन द्या पोलिसाची गाडी बोलाव पिंजरा ती कुत्री बित्री सगळे सगळ्यांचा शोध लागल रात्री ना कुत्र्याहून आठवलं रात्री कुत्रे भुंगत नव्हते राव मग कस काय चोर आले म्हणावं लागेल अहो गावात कुत्र बी नाही आलं नवं आणि आपल्या गावातलं कुत्र कोणावर भेकलेलं नाही आयला
ठीक आहे तू तिघांना बोलून घे बघू काय होतंय ते. तिघांना जाऊन दे गाडी बोलव पोलिसाची पिंजरा. अरे बाबा पोलिस येतील, पोलिस येईन कुत्रे येईन सगळे. ते तिघांना बोलून घे आधी. बोलून घे जा लवकर जा. हा आईला चोरी होती म्हणजे काय गावात आपल्या? कमल बोलिला निम्म्यातून उठून आलो. काय करत होता? पत्ते करीत होता. जरा काम धंदे करा ना. सोने मके दामे काल रात्री तुम्ही कुठे होते? तू कुठं होता सांगत असती तो इकडे. हे काय लाजाची गोष्ट आहे का? अरे कुठं होता तू? मंदिरात. नक्की ना? आणि तू मंदिरात होतो. तुम्हाला माहिती आहे काल रात्री आपल्या हनुमानाची चांदीची गदा चोरीला गेली. अयो चांदीची गदा कधी कुठं कमून कशामुळं? हनुमानाची बजरंग बलीची. अरे मग गदा कोणच्या देवाला असती? हनुमंतरायची. मग साक्षात. अयो थंड घे. हा तर ती चोरीला गेली तर आता मला एकच गोष्ट सांगा, काल रात्री इथं कोणी आलं होतं का? काळ कुत्रं आलत. काळ कुत्रं नाही, ते पिंजरा बोलवा पोलीस बोलवा. या तिघा पैकी जे चोर आहे ते पोलिसाला बोलवा. मग कुत्रे वास घेतील ते बरोबर शोधून काढी चोर कोण येते आपल्या गावात. प्रश्न नुसता म्हणतो पोलीस बोला कुत्रे बोला. दोन मिनिट थांबणार जरा करू ना. काय विचारित बसले त्याला कोणी नेली काय नेली यांनीच नेली. याला दारू प्यायला पैसे कमी पडत. चोरी काय दरोडे टाकीन काही करीन अजून. गादा यांनीच नेलेली 100 तोंडाचे. तुला चोर वाटलं कमी आसन मी चोर देवाची गादा चोरीन का? लाज नाही का मला? खानदानी घराणं माझं बावळ झालं का तू? एका बुक्कीत कमरात घाली ना. वारे खानदानी घराणं सर पण तुम्हाला माहित नाही याला 4-12 पोलिसांनी पकडून नेलेलं चोरीच्या आरोपा खाली. त्याला इतका लंपट येतो याला चोरानं त्याला पकडलं. आणि चोराला काय म्हणतो आपण? रामायण रामायण चोराला म्हणतो बघा. योजगी नेली नाही चोराला म्हणतो. आणि नीट सांग नीट सांग काय पोलिसांना काय म्हणतोय की आपण रामायण रामायण खेळू. आणि मी हनुमान होतो म्हणतो. हनुमान होतो गेला म्हणतो जेडी बुटी घेऊन येतो म्हणतो मी. आणि गेला पळून. ते नीट सांगताय ना संजीवनी संजीवनी. आपण मी म्हणलो मी पळालो. अरे पण मी देवाची गदा चोरीन का? बावळा झाला का तू? मी लोकांचे डबरे चोरीन, बादल्या चोरीन, इटा चोरीन, दगड्या चोरीन, खडे चोरीन, कोथमिरीच्या वड्या चोरीन. अरे पण गदा चोरीन का? पाप लागल ना मला. गदा गदा तोच चोरलेली. मी याच्या अंगावर गदा आणि ना याला सांगा तुम्ही. सरपंच आपण ना ईडीकडे जायच तपास. ईडीकडं ईडी हे काय असते? त्या नाही का सध्या पेपरला न्यूज चॅनलला दाखवत ईडी ईडी ती तपास करते नोटीस. नको बाबा ती ईडीला डेंजर आहे. आमदार पडून लावी ती ईडी. नको बाबा काय करायचं आपल्याला? आज तुम्हाला येते शपथ घेऊन सांगा तुम्ही एखादा नाही चोरली. नाही ना सरपंच तुम्ही पोलीस बोलवा. बोलवा फोन वाजत आहे. थांब कुशलराव. हॅलो काय सोराच्या घरा आग लागली? अरे मग माणसं बोलून इजून टाका ना. काय माणसं बी नाहीत आता घर पेटत काय सगळं? अरा त्या चोराचं घर पेटलं की नाही का? चोरली त्याचं घर पेटलं. काय चोर आहे धरा रे याला. थांबव कुठं चालला? चालला दुसऱ्याची भाकरी वाजायला. हा खरे फुकट चंबू बाबूरावांनो दुसरे कष्ट करून खातेत ते बी खपत नाही का तुम्हाला? अरे त्या 300 रुपये पाहिजे लोकांच्या वावरात काम करण्यापेक्षा स्वतःच काहीतरी करावं ना. कवर ते 300 रुपयासाठी लोकांच्या वावरात काम करायचं. स्वतःच काहीतरी करावं ना माणसानी. अरे तुम्हाला ते तरी कामाची अक्कल आहे का? दिवसभर उन्हाळके कर थिंडत जातो मी इकडे तिकडे. अरे तुम्हाला बायका चांगल्या भेटल्या म्हणून ठीक आहे. नाही आता पण भीक मागत हिंडले असते कुठंतरी. असं मग तू एवढं साधू झाला का रे? काम करतोय कष्ट करून खातोय. काय पैसा पैसा लावलाय रे? मग दिवसाला 5-5,000 रुपये कमून दाखवतो तुला. अरे कमून दाखव ना मग सांग ना ओरडून जगाला. कमून दाखव बोलत काय अशी आयडिया आहे का एखादी का? जरा दिवसाला आपण 5-5,000 रुपये आपण तू ते पुष्पा पिक्चर बघितला तो झुके गाणे साला. हा त्यातली हिरोईन लय भारी देत ना श्रीवल्ली. ते असा वाकडा चलतो ते. हा दाळीवाल. हा ते हिरोईनचे दोन मोठले डोळे. हा पाहिलं पाहिलं ते नाही का ते लालचंदनी कायचा पुष्पा वीरप्पन कसं ते महागले. तू विचारतोच करायचं काय विचार एक काय गप रे.
ती वीरप्पन नाही का महागडे लाकडं चोरायचा, आता आपल्या जंगलात काही एवढं महागडं लाकडं नाहीत, आपण ते झाडं तोडायचे आणि लाकडं ते मंगल शेलूला ऐकायचे. मंगल शेलू ते आपला वाखरवाला नाही का? अरे एक झाड जर इकलं ना 5,000 रुपये मोकळे होते जागेवर. पाहिलं पण ती झाडातले बी मागचे येड्या बाबळी झाड तोडत होतो, जो काटा माझ्या चिरला ना टाचात अजून दुखत आहे. तसले झाड तोडायचेच नाही, मोठाले असतील ना. आता आमचं एक पाहुणा आहे, तुझ्याच धंद्यात आहे. अरे दररोज दोन दोन तीन तीन पिकअप भरून लाकडं जाते त्याची, 10-12 माणसं कामाला आहे त्याच्याकडं नुसती. अयो दिवसाला 40-50 हजार रुपये कमी होते. 40-50 हजार रुपये दिवसाला? दिवसाला, महिन्याला? अयो पण तुम्ही लय लवकर लखपती होता ना राव. मग लगेच आला का उसने पैसे मागायला लखपती? तुला काय करायचं तू? काय कळत तुला? तसं झालं ना, दररोज 5,000 रुपये ते पुष्पवाणी लाल कलरची गाडी घेऊ द्वारात नाही का? आयला लय भारी आईड अलीकडे, मग पैसे बी येते, घसा बी लय कोरडा पडलाय आपला. हा चला कामाला सुरुवात, चला जातो आम्ही. तू बस भाकरी भाजीत. कुठून तोडू रे? इथून का? इथून. ए दाम्या ही झाड नको तोडू राव. कमून? अरे म्या आणि ती काल चाळीची नाही का, तिने म्या इथं लिंबळे पाडले ते लिंबाच्या. इथं नको ती पहिली काढलं तोडू ना. नको नको हेच तोडू. हेच तोडायचं का? हिचे 5-5,500 रुपये भेटते. नाहीतरी तिने दुसऱ्या संग लग्न केलेले तोडे. कुठून तोडतो? कुठून तोडू? कुठून नाही तोडू. आपल्याला काय करायचं आहे आपलं झाड तोडण्याची मतलब? पण नीट तोडे, पैसे मिळायला पाहिजे आपल्याला, मग कर कुठं मी नको तोडू. 1, 2, 3 ओय थांबा, काय करताय? झाड तोडतो. हो येट हे माहिती कोण येत? नाही कोण येत इथे जवळ. कोण येते? येत ना स्वामीचे लय मोठे शेट येत, यांच्या आपल्या तिथं 10 स्वामी येतात. यांना ना कमीत कमी रोज आहे ना 25 ट्रक लाकूड लागत. आणि ते मला म्हणले की चांगले लाकूड तोडे द्या मला, जेणेकरून माझ्या स्वामीला ना माल येईल. ऐकताय तुमची बरोबर पत्त्यावर आलेत. आमचं झाड तोडण्यात असा हातखंड आहे ना, पेरू चिक्कू आंबा फणस अननस बाब येडी बाब कोणतं झाड पाहिजे सांगा अजून? ते कच्चे बी तोडतो आम्ही. मग किती झाड तोडले असते आतापर्यंत? 7-8 शे मी आणि 8-9 शे. ते पर्यावरणाची हानी बिनी नसेल झाली? हानी आपल्याला काय करायचं त्याच? आपल्याला पैसे कमी द्यायचे म्हटलं वय. तुम्हाला किती कोणतं लाकूड लागत सांगा, कसं लागत? 10 गाड्या लाकडं तोडून देऊ तुम्हाला आम्ही, 10 गाड्या. आणि काय लायसन बिसन तुमच्याकडं? त्याला काय लायसन लागत? कोणी माहिती तुम्हाला? कोण? अरे फॉरेस्ट अधिकारी. ते खोट होत साहेब. कुऱ्हाड कशी असते बघितलं मी नाही. मी आता काय कुठं काय साहेब करा कारवाई तुम्ही आता. हो नाही हो नाही आम्ही अहो तुम्हाला सांगतो साहेब, ऐका ना, धरू नका मला त्याच लई भ्या वाटत. सोडू बी नका साहेब. साहेब किती साजे लागेल बरं अंदाजे? जन्मठेपे. जन्मठेप असणार आहे 800 यांनी 900 यांनी डबल जन्मठेप लागणार यांना. आणि वरून लायसन नाही. ते तुम्हाला सांगतो मी जर रस्त्याने चाललो ना आणि एखादं वरलं म्हटलं झाड 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 तरी मी वाकून नमस्कार करतो. आता झाडालाच नेतो तुम्हाला. मला झाडातलं ना झाड काही कळत नाही खरं सांगतो. तुरुंगाच्या आत सगळं झाडून घ्यायचं. हा काय आतमध्ये गेले सर? पण असं नाही फॉरेस्ट अधिकारी पुढे तुम्ही तुमचा गुन्हा कबूल केलाय. सॅम बरं झालं तू टायमिंग वर आला, नाही तर अजून किती झाडांची कत्तल केली असती. पै तू अहो सरपंच काहीच नाही, एक दिवसात श्रीमंत व्हायचं पैसे कमायचे म्हणून आम्ही काय याचे झाड तोडले. अरे एक दिवसात श्रीमंत होतं तुम्हाला माहितीये का? हे झाड एवढं व्हायला किती वर्ष गेले असतील? अहो साधा भुईमुग उगतायचा जीवर येतो राव, मी कवा झाड तोडीन? मग हे काय करतो तुम्ही आता? चूक झाली पण केलं नाही आम्ही, काहीच केलं नाही. असं ना ठोका सुद्धा पडला नाही झाडावर. साहेब जाऊ दे यांना. सरपंच पाय पडतो सरपंच. ओ साहेब तुम्ही कवा ना कवा कधी ना कधी कोणावर तरी प्रेम केलं असेल ना? हातखंडा केला असं नाही. प्रेम प्रेमाचं झाड तोडायचं? आम्ही झाडावर प्रेम करतो ना, आम्हाला कशाला नेता? हे असं कुऱ्हाड घेऊन प्रेम करता का तुम्ही? मी झाडावर करतो, झाडाखाली करतो, त्याला काय होतंय? सरपंच एवढंच माफ करा राव, मग चूक झाली आमची परत नाही. अहो सरपंच सोडलं ना आज झाड तोडी देऊ दे, दुसरं काहीतरी कांड करते माणसं तोडी देईल परदेशी तोच तोडील झाड. सोडू नका. नाही नाही साहेब. साहेब माणसं मारायची धमकी दिली या माणसाने, झाड तोडीत होता तर माणसं तोडायला लागलाय. साहेब ऐका तुम्ही चेष्टा केली आम्ही, आम्ही काय झाड तोडू, आमचा काय धंदा ऐकतो? मला रंगे हात पकडलेलाय, हत्यारा साहेब तुम्हाला पकडलेलं आणि तुम्ही कबूल पण केलंय. हो अहो नाही साहेब आता इथून कुठं नाही तोडणार, आम्ही फक्त प्रयत्न केलता. यो म्हणला एक दिवसात पैसे कमवून दाखवा, घेऊ जबाबदारी सगळ्याला. क्यों म्हणला पैसे कमवून दाखवा? आधी तुम्ही दोघं
नाही साहेब आम्ही ऐकलो होते एक झाड तोडलं की 5-5.5 हजार भेटतात म्हणून असं करत होतो आम्ही. पण मी कष्टकार म्हणलं तुम्हाला झाड बिड तोडान म्हणलं तुम्हाला आहे ना शब्द देतो सरपंच उद्यापासून मी अनोखे दामे या सगळे ना डबा घेऊन कामाला जातो 2 रुपये कष्टाचे कमी तो परत नाही करायचं असो नक्की ना. हा नक्की साहेब काय करायचं आता तुम्ही सांगताय एकदा दया दाखवून पाहूया ना. हा धन्यवाद सरपंच साहेब तुम्ही दिसले ना त्याच कुरडे दाण्याखाली काढले आम्ही ना तुम्हाला सांगतो लोकांना सांगून आम्ही बी ना उद्यापासून झाड लावू. हा जेव लावीन कायच लावशीन रे गांजाची. ओ सरपंच काय काय झालं का हो तुम्ही 4 वर्ष झाले सरपंच होऊन अहो जेव्हा तुम्हाला सरपंच व्हायचं होतं ना तुम्ही देवांच्या दारादारावर येऊन असे पाया पडायचे का मत द्या मत द्या आणि आता काय केलं अहो आम्हाला 2-2 किलोमीटर वरून पाणी आणावं लागतं काय खरंय तुमचं तेव्हा म्हणे का गावामध्ये प्रत्येकाच्या घरासमोर नळ येईन त्याला पाणी नळ योजना आणन काय केलं तुम्ही केलं काय तुम्ही 4 वर्षात सांगा बरं आणलं पाणी गावामध्ये नाही अहो असं जर चालू राहिलं ना तर एक दिवस या गावामध्ये आम्ही हांडा मोर्चा काढू तुमच्या समोर. काय झालं हे काय एवढं लांबून पाणी आणायचं म्हणे काय झालं कळालं पाहिजे ना सरपंचाला नुसतेच झालेत सरपंच काय आला सत्य ऍपल घातलाय ते वाजवतोय मधी 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 सारखा 1.25 लाखाचा मोबाईल घेऊन इथं लोकांना पाणी नाही भरायला पाणी प्यायला. बघ मी गावचा सरपंच झाल्याशिवाय ना गावात पाणी योजना येणारच नाही. तू सरपंच झाल्याशिवाय थांबती नंतर बघू आपण अरे इथं माणसाला सकाळी पाणी नाही सकाळी चूळ भरायला माहिती का दात घासले का थोबाड घेऊन जावं लागत पाणी असू द्या पहिले तेच पहिले पाणी एवढं लांबून आणावं लागतं चूळ भरायचं काय पडलं तुम्हाला. अगं मग पारुशी कशी दिसशी ना हंडा आणताना भरून म्हणून म्हणलं बाकी शांत बसा मुद्द्याचं बोला. झालं का तुमचं काय झालं का हो इथं पाणी पाहिजे लोकांना पाणी आहे तर जीवन आहे जल आहे तो कल आहे. झालं का मग कल फील झालं सगळं सांगा ना काय केलं तुम्ही सरपंच म्हणून गावाच्या पाणी योजनेसाठी काय केलं. अरे माझं ऐकून घ्या आपल्या गावाला 1.5 कोटीची पाणी योजना मंजूर झाली माझा रोज मंत्रालयात संपर्क चालू आहे आणि लवकरच आपल्या गावामध्ये पाणी योजना येणार आहे. आता एवढ्यात या 2-3 दिवसामध्ये ना एक मंत्रालयातून साहेब येणार आहे सर्व्हे करायला आणि त्यांनी एकदा सर्व्हे केला का डायरेक्ट आपल्या अकाउंटमध्ये पैसे आणि पाणी योजना चालू होणार लगेच. हे बघा सुनंदाताई माझं आहे ना अजून 1 वर्ष राहिलेलं आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो की जोपर्यंत मी सरपंच आहे तोपर्यंत सुनंद ताईच्या दारात नळ लागणार म्हणजे लागणार. आमच्या दारात हापशेवास व्हायचे का. अरे अख्खा पाईप घालू 3 इंची मग तर बस. अरे कधी येणार ते अधिकारी. अरे त्यांनी तसं सांगितलं नाही बरं का टायमिंग आणि कधी येणार आहे पण तुम्हाला तुम्हाला यायच्या आधी ना मी फोन करून येतो पण ते येणार 2-3 दिवसातच येणार या ते अधिकारी येणार आणि नळ योजना बी होणार यांच्या काळात नाही झाली तर मी सरपंच झाल्यावर 100% होणार. मधी तोंड घातलंच पाहिजे का तसं नाही सरपंच सांगतात म्हणजे काहीतरी तथ्य असेल त्याच्यात सरपंचाला मी काय आज नाही ओळखीत. सरपंच देव माणूस आहे खोटं बोलणार नाही सरपंच शब्दच लय पक्का माणूस आहे न जाणत पाहिजे सरपंच दामे साधी फिरायला नवीन आहे तरी सेकंड हँड तरी गाडी पाहिजे राव आपल्याकडे. अरे सेकंड हँड गाडी घ्यायला कमीत कमी 25-1 हजार रुपये लागतील आपल्या दोघांकडून मिळून 20 रुपये मी नाही निघायचे. खरं इकडे गाडी शोरूमला फोन लावतो थांब जरा. हॅलो हा अच्छा उद्या कुठे आहे तू काही काम नाही ना. एक काम कर एखादी चांगली गाडी भाड्यान कर आणि गावात ये आपल्या. हा हा हो पाहुणे नमस्कार. नमस्कार हो ह्या गावचे सरपंच कुठे राहतात माहिती का तुम्हाला. सरपंच राहिले तिकडे पाटीर आहे जरा. हा आता इकडे पुढे थोडे पुढे गेले ना भेटतील भेटतील का पुढे भेटतील का. बरं बघत बघत सरपंच आहेत. हो सरपंच राम राम. राम राम. मी मंत्रालयातून आलो सरपंच. अरे हा नमस्ते बोला ना काय म्हणताय. तुम्ही सगळ्या गावकऱ्यांनी मिळून जे निवेदन दिली होती पाणी पुरवठ्याची तुमची योजना मंजूर झाली सरपंच. अरे आभारी अहो बघा ना गावात किती पाणी टंचाई राह लोकांना प्यायला पाणी नाही एकदम तुम्ही ना लय ऐन वेळेस भारी मला खुशखबर दिली बा लयच भारी काम केलं तुम्ही. तुम्ही जेवढी तकलीफ घेतली ते तुमच्या कामाला सगळं यश मिळालं साहेब. बरं झालं सगळं बरं झालं साहेब. कधी होईन चालू आपली योजना. आता सरकारी काम म्हणलं आता साहेब 1 वर्ष धरून चला. नाही 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 1 वर्ष असतं का कुठं इथं बघा लोकांचे काय हाल चालले आहेत रोज वाद येते पाण्यावरून. नाही 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 लवकर करा अहो हे मंत्रालयातले साहेब आपली पाणी योजना मंजूर झाली ना ते सांगायला आलेत. अहो पण वा वा काय 1 वर्ष थांबा म्हणतात कशा काय 1 वर्ष तुम्हाला ज्याचं तुम्ही मंत्रालयात येऊन बघा एकदा एकदा सरकारी कामाचं कसं असतं मंजूर झालं आलं माझ्या नात. अहो सरपंच थोडं ते अधिकाऱ्यांना तुम्हाला बोलताय ना चहा पाणी टॅबला घालून टॅबलावरून घेऊ ना चहा पाणी. अहो तुम्हाला चहा पाणी काय मी इकडे फाट्यावरला सुप्रसिद्ध आहे ना राजमान्य फरसाण खाऊ घालू बा चहा पाणीच काय सरपंच फरसाणचा विषय नाही बोलली वेळ पाहिजे थोडं
पाणी पुरवठा एवढी मोठी योजना आहे म्हणून ते म्हणतात पैसे पैसे द्यावे लागतील त्यांना पैसे आणि कोण द्यायचे ते तुम्ही पगार आहे काय का लोकांकडून पैसे घेतो काय मी मी कुठून देऊ आशीर्वाद देते तुम्हाला थांबा साहेब किती द्यावे लागतील आता काय सांगू सांगू का एक रुपये एक लाख रुपये एक लाख हा लागलं का तो मला अरे एक लाख कुठून आणायचे मी मी काय म्हणतो सरपंच लोक आशीर्वाद देते तुम्ही थोडं पुढं सरकार ते थोडं मागे सरकते थोडंफार करून घ्या पुढं माग वय पुढं माग कसं पुढं माग सरकार साहेब तुम्ही बिल नका तटील लागू पाण्याचा प्रश्न तुम्ही सांगा तुटत ताण आता कसं करा तुमचं राहू द्या तुमचं राहू द्या 50,000 करा फायनल यार तुम्हाला बोलायला काय तुम्ही माया उदीचे का त्यांच्या उदीचे 50,000 म्हणजे काय सांगा तर कांद्याची पट्टी आली ना काल कांदे इकले तुम्ही आज पट्टी आली त्यातले 50 द्यायची अहो घराघरात फोटो लावतील लोक तुमचं नाव पाणी आलं तर काय हुशार माणूस सरपंच काय ही पट्टी काय मी काय तुमच्यासाठी आणली होती वैराव अरे करते लय हुशार आहेत तुमचे त्यांना सगळं कळत आहे अयो काय करायचं साहेब अय साहेब हल द्यायचे ते साहेब एक दोन दोन महिने जात करून टाका बरं का काम झालं म्हणून समजा तुमचं दादा साहेब 50,000 येत ओके ओके या मग आता आले मला पटू नाही राहिलं राव हे असं लाज देणं हे चांगलं नाही गुन्हा आहे येतो 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 हे चुकीचं आहे राव हे पटलं नाही आपल्याला पण लोकांचा पाणी प्रश्न एवढा बिकट आहे त्यासाठी करावं लागलंय प्रसंग आला बाका ओ सरपंच काय रे जरा काशीत झाली काय झालं मक्यानी फसवलं मला मक्यानी फसवलं त्याच्या संग काय आला राहतो मग हा ना राव तुला मोठी चूक झाली काय पैसे उसने विसने दिले ते काय त्याला उसने नाही मग ते नाही का काल ते अधिकारी आलता त्याचा काय तो खोटा अधिकारी होता मक्याचा मित्र होता मंत्र्याचा अधिकारी खोटा होता अरे पैसे कुठे पैसे कुठे ते दोघांनी 25,000 वाटून घेतले मला थम्सअप नाही पाजलं थम्सअप नाही मी पाजतो तुला थम्सअप मी काय केलं सरपंच मी तुम्हाला सांगायला आलो थांब थांब जायगड थांब तू जायगड थांब तू